काय तुमची? माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजामध्ये परिस्थिती बदललेली आहे हे आम्हाला लोकांनाही जाणवत आहे, आम्हालाही कळतंय की जो 25 एकरवाला मालक होता, 30 एकरवाला मालक होता, आज 2 एकरावर 3 एकरावर आलेला आहे. त्यांच्याही घरी परिस्थिती फार वाईट आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत. याला आमचा कोणाचाच विरोध नाही, भुजबळांचाही नाही, ओबीसींचा नाही, ना आमचा, आम्ही तर आंबेडकरवादी लोक आहेत, आमचा कोणाचा विरोध असा तर विषयच नाही, आमचा पाठिंबाच आहे त्याला. फक्त ते आमचा विरोध कशाला आहे की ते तुम्ही लोकांचं काढून मागताय हे बरोबर नाही. तुम्ही ओबीसींच्या ताटात कशाला बसायचं म्हणताय? तुमच्यासाठी स्वतंत्र ताट मांडा, त्यात घ्या ना, कोण नको म्हणायला लागले. ते तुम्ही करत नाही म्हणजे तुमचं कसं झालं आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मग आता राह उपाशी, तुम्हाला तुम दुसऱ्याच्या ताटात कसं बसू देतील? राज्य सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचा, 70 वर्ष सरकार मराठ्यांच्या ताब्यात, सगळ्या संस्था तुमच्या ताब्यात, आणि दारिद्र्य तुमच्याच वाट्याला आले का आलं याचा विचार करा ना. जातीचा पुढारी आपल्या जातीचं भलं करतो हा जे काही डोक्यात समज आहे तो काढा. आपल्या जातीचा पुढारी आपल्या जातीचं सगळ्यात जास्त नुकसान करतो असा हा सगळ्या समाजाचा अनुभव आहे, कारण तो त्या जातीच्या नावानं त्याचा जोगवा मागे झिंडत असतो. पण हे मराठ्यांना कधी कळणार कोणाच ठाऊक. ते त्यांच्या जातीच्या मूर्ख माणसाला मतं देतील पण आमच्यासारख्या शहाण्या माणसाला मतं देणार नाहीत, माझा अनुभव आहे.